वळूयात अन्य काही बातम्यांकडे. मराठा आरक्षणासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे पुन्हा एकदा आक्रमक झाले. संभाजीराजे यांनी 26 फेब्रुवारीपासून आपण आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला. मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी आपण प्रयत्न केले, मात्र आता मी उद्विग्न झालो आहे. मराठा समाजाला न्याय मिळालाच पाहिजे असंही त्यांनी आज आग्रहपूर्वक सांगितलं. त्यामुळे आता मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. माझी भूमिका हे या 5 मुद्द्यासाठी 5 ते 6 मुद्दे हे महाराष्ट्र शासनाने क्लिअर करायला पाहिजे. केंद्राची काय भूमिका आहे ही मी सुद्धा स्पष्ट बोललो आहे, त्यातनं सुद्धा पळवट नाही आहे. तर राज्य सरकारने या 5 मुद्द्या जर ह्यांनी क्लिअर केले नाहीत जे दिसते आतापर्यंत, म्हणून माझी भूमिका आता स्पष्ट मी ठरवलेली आहे की मी आमरण उपोषण 26 फेब्रुवारीला पासून सुरू करणार आहोत. ज्यावेळी आपलं आरक्षण रद्द झालं त्यावेळी सरकारला आम्ही सांगितलं होतं की तुम्ही रिव्ह्यू पिटिशन दाखल करा, पुनर्याचिका. त्यांनी बराच वेळ घेतला पण ठीक आहे, त्यांनी ते आरक्षण आपली रिव्ह्यू पिटिशन दाखल केली. आत्ताचं त्याचं स्टेटस काय आम्हाला माहीत नाही. त्यामध्ये भोसले समिती त्यांनी स्थापन केली. भोसले समितीने 16-12 मुद्दे दिलेत जे गायकवाड आयोगाच्या ह्याच्यात अहवालाच्या आहेत नाही आहेत. ते सुद्धा त्यांनी त्याच्या शिफारस केलेली नाही आहे. ते त्यांनी केलं काही नाही, ते उपसमितीच्या अध्यक्षांनी आम्हाला सांगावं, ते करावं लागलं नाही. तिकडे कुडाळ नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये नारायण राणे यांना धक्का देण्यासाठी नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या आफरीन करोल यांचं नाव पुढे करण्यात आलं. कुडाळचं नगराध्यक्षपद काँग्रेसकडे तर कुडाळ आता गेलं आहे. कुडाळ नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या आफरीन करोल यांची निवड झाली. काँग्रेसच्या आफरीन करोल यांना 9 मतं मिळाले तर भाजपच्या प्राजक्ता बांदेकर यांना 8 मतं मिळाले. अवघे 2 नगरसेवक असूनसुद्धा काँग्रेसचा नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष या दोन्ही करता आग्रह होता, पण काँग्रेसला नगराध्यक्षपद देण्यात आलं आणि उपनगराध्यक्षपदी शिवसेनेचे मंदार शिरसाट यांची निवड झाली. कुडाळमध्ये महाविकास आघाडीनं अखेर झेंडा रोवलाय. काही वेळापूर्वी आम्ही नगराध्यक्ष निवडणुकीत राणेंना धक्का बसला, यानंतर वैभव नाईक शिवसेनेचे आमदार यांच्याशी दूरध्वनीवरून बातचीत केली, पाहूयात. महाविकास आघाडीच्या आज नगराध्यक्षसाठी आज उमेदवारी जात असताना आज भारतीय जनता पार्टीच्या आणि नारायण राणेच्या कार्यकर्त्यांनी ज्या मतदारांना म्हणजे नगरसेवकांना अडवण्याचा प्रयत्न केला, खरं तर गेले 27 दिवस या लोकांना वेगवेगळी आमिष देत होते, परंतु ही आमिष देत असताना ही आमिष ला कुठल्याही मतदारांनी जुगारून दिली. त्यामुळे आज मतदान करताना त्या मतदारांना अडवण्याचा प्रयत्न करत होते, परंतु हा प्रयत्न हाणून पाडला. खरं तर जे मतदार होते नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक त्यांना अडवण्यात आलं होतं, त्यामुळे हा प्रकार घडला. परंतु आता नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष निवड झालेली आहे, त्यामध्ये महाविकास आघाडीचे ह्याचा उमेदवार पडलेला आहे, त्यामुळे आता परिस्थिती आता विजयोत्सव शिवसेना आणि आघाडीचा सुरू होईल. खरं तर या जिल्ह्यामध्ये राणेंची दादागिरी चालू देणार नाही आणि अशी पण दादागिरी असेल तर त्याला त्याच भाषेने उत्तर देण्यात येईल.